पाडणारा आत्मबल पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र दुसऱ्या मॅचकडे आपण बोलतोय। तत्पूर्वी तमाम मुरबाडकरांना या ठिकाणी बोलण्याची आपण संधी प्राप्त करून देतात। MPL मुरबाड प्रीमियर लीगचे सर्व सर्वे सर्व सर्वे आयोजक सर्वांनी राहुलजी हंडे साहेब, त्याचबरोबर लक्ष्मणजी गायकर, राजू वारगोडे, अतुलजी हंडे, त्याचबरोबर सागरजी म्हात्रे, विनायकजी राव, अमोलजी हंडे व सर्व हंडे फॅमिली आपण सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करेल। आम्हाला या संपूर्ण स्पर्धेला अंपायर लागले सन्माननीय रतनजी पाले, मुक्काम पोस्ट अंबरनाथ, अभय सर अंबरनाथ, त्याचबरोबर तुषार गिरमकर मुंबई। या ठिकाणी आपण बघू शकाल दोन खेळाडू कक्ष आणि त्या खेळाडू कक्षामध्ये बसण्याची व्यवस्था ज्या व्यक्तिमत्वाने केलेली आहे सन्माननीय सचिनजी वागचौरे सर अर्थातच ऍडव्होकेट आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करू। आभाराला भार कशाला, फुलांचा हार कशाला, हसऱ्या घराला दार कशाला, गोष्टी तशी घरातल्या घरातच राहू द्या, आम्हाला तुमच्या आणि तुम्हाला आमच्या सदैव हृदयात राहू द्या। बॅक टू क्रिकेट, जाऊ मॅच कडे, 3-2-1-0 लेट्स प्ले, बोथ ऑफ टीम ऑल द बेस्ट। दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। वैयक्तिक पहिलं सांगी पहिलं षटक, गोलंदाजी मार्ग तेजस, पहिला बॉल फिजिकल बॅट्समन प्रवीण भाकरे, नॉन स्ट्राइक एंड वर मनोज किंबारी, पहिलाच बॉल ऑफ ड्राइव्ह ऑन द राईट खेळलाय, उडवलाय आणि यावेळेस आपण बघतोय शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करताना आणि या पाठलागाचा पुरेपूर फायदा उचलता आला नाही, चेंडू निघून गेलाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, इज ऑफ द मार्क, चार धावा पहिल्याच चेंडूवर आलेला, हा चौकार, रन्स मिळतील चार। डीजे व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। मनोजी फतारे साहेब वेलकम इयर, सहर्ष स्वागत, मुरबाड प्रीमियर लीगच्या वतीनं सहर्ष स्वागत। क्रिकेटची कवाली आमच्यासाठी दिवाळी आणि खऱ्या अर्थानं सण येणार आहे होळी, या सगळ्या सण समारंभांना सुद्धा त्याच ताकदीनं वाढवणारी स्पर्धा असेल मुरबाड प्रीमियर लीग। यावेळी शॉट ऑफ गुडलँड्स आपण बघितला, एक चांगला चेंडू पाहायला मिळाला। गुडलँड स्पॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर द बॉलर, हे सातत्याने का म्हणतोय, कारण त्या जागेवर जर तुम्ही चेंडू ट्रॅव्हल केला, रिलीज केला, तर फलंदाजाच्या बॅटच्या रडारमध्ये तो चेंडू येण्यासाठी खूप मोठ्या संकटांना फलंदाजाला सामोरं जावं लागतं आणि त्यानंतर सोनेपेस सुहागात जर तो चेंडू जर टर्न झाला तर मात्र उर्वरित सगळं काम विकेट किपरला करावं लागतं। पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच लाईन पाहायला मिळाली, जबरदस्त चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कोणत्याही गोलंदाजाला वाईट वाटत असतं, परंतु ते वाईट वाटल्याचं पुन्हा एकदा कन्वर्शन आनंदात केलंय गोलंदाज तेजसने। पहिल्या चेंडूवर चार धावा, त्यानंतर मात्र इम्प्रोवायझेशन दाखवलं। मी तर म्हणेन इम्प्रोवायझेशनचं दुसरं नाव म्हणजे प्रवीण, याचं कारण आहे यस तेजस। पुन्हा एकदा लेग ब्रेक होता, परंतु यावेळेस आखूड टप्पा फलंदाजाने निरीक्षण केलं, परफेक्ट मिड ऑफ द बॅट, चेंडू निघून गेला कव्हर सुपर बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील चार, प्रवीण भाकरेच्या बॅट मध्ये आलेला हा दुसरा चौकार। चारीपाटाचा खेळ हा आज इथे रंगलाय, क्रिकेट राजा आपल्या आयुष्यातील वैयक्तिक दुःख विसरून आपला अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी जमलाय, कारण क्रिकेट म्हटलं तर आमचा श्वास, क्रिकेट म्हटलं तर आमचा जीव की प्राण, क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन। डान्सिंग ऑन द ट्रॅक, यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, फटका चांगला आहे, लॉफ्टेड ड्राईव्हच्या माध्यमातून सजवला, वाईड इज लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील चार, चौकार। सातत्याने झोपलेल्याला जाग करणं, जाग कलेला उभं करणं, उभं राहिलेल्याला चालत ठेवणं आणि चालणाऱ्यांना धैर्य गाठणं हे काम फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे। तुम्हाला धावायचं असेल तर पहिल्यांदा रांगता यायला हवं आणि तुम्हाला मॅच मध्ये जर धावा बनवायचे असतील तर पहिल्यांदा डिफेन्स शॉट खेळणं, सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन युज करणं हे जमतं, तो खऱ्या अर्थानं क्रिकेट। सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळता आहे, संघाला खऱ्या अर्थानं मजबूत स्थितीमध्ये नेण्याचं काम पहिल्या षटकामध्ये जबरदस्त मंडाटरी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा, तब्बल बॅक टू बॅक तीन चौकार,
थ्री इन अ रो अपन बघितलं पहिल्या चेंडूवर चार धावा त्यानंतर दोन चेंडू डॉट बॉल फोर 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 एकंदरीत पहिलं षटक येईल संपुष्टात टीमची टोटल बघू शकाल गुड्डूबाईत पोहोचलाय सोळा अंकावर डीजे मास्टर इतर सातत्याने आठवण करून देईल स्लॉग स्वीपचा शहीनशाह बादशाह गोलंदाजीवर सज्ज जयेश मोरे ऑलराउंडर्स खेळाडू ज्या ज्या वेळेला आम्ही बघतो ना तेव्हा खूप मजा वाटत असते कारण बॅटिंग सुद्धा चांगली आणि बॉलिंग सुद्धा चांगली ओव्हर पिच बॉल लवली से ड्राईव्ह जबरदस्त स्ट्रोक स्वीट साऊंड डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय बॉलरच्या पाठीमागे बॅक टू द बॉलर चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील चार पुन्हा एकदा एक धमाका मनोज केमारीच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार खूप धन्यवाद कमिटी बॉक्स मध्ये आम्हाला सातत्याने इम्प्रेस करणारे आमचे अतुलजी हांडे आम्ही आभार व्यक्त करू हो सातत्याने जयेश मोरेने सांगितलं आय एम रिली रिली सॉरी त्याचं कारण फुलबॉलचं रूपांतर थोडंसं बीमरमध्ये पाहायला मिळालं चेंडू हातात निसटला आणि ज्या वेळा चुका होतात ना त्यावेळेला सॉरी शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो मनोज कर्वे सर म्हणतात की हा सॉरी जर डॉक्टरने वापरला तर मात्र आम्ही आयुष्यामध्ये रिव्ह्यू घेतला चेक करायचा आहे डिसिजन रिव्ह्यू सिस्टम अवेलेबल आहे दूध का दूध और पाणी बा पाणी आपण सेंट्रिक आणि एनपीएल मुंबई प्रीमियर लीग सांगत असताना कोणत्याही खेळाडूवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही सगळ्यांना समान न्याय देवता ज्या पद्धतीने डोळ्यावर पट्टी बांधून उभी आहे म्हणजे खऱ्या अर्थाने योग्य न्याय दिला जाईल त्यावेळेला तुम्हाला टेबला खालून काही घ्यायचं नाही आहे आणि हे सांगत असताना टेनफ्रिक या ठिकाणी उपस्थित आहे दूध का दूध और पाणी का पाणी सत्य ते सत्य सत्यमेव जयते आणि या ठिकाणी आपण बघू शकाल टेनफ्रिक डॉट इनच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर बघू शकाल लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा बॉल आणि आपण घेतलेला रिव हा संपुष्टात येतोय त्यावेळेला तुमच्या बाजूने जर निर्णय लागला असता मी तर म्हणेन तुमचा रिव्ह्यू शिल्लक असता रिव्ह्यू गमावला आणि प्रतिस्पर्धी संघाला एका धावीची भर देन फ्री हिट नो बॉल आणि फ्री हिट नक्कीच जयेश मोरेच्या हातातून निसटलेला हा चेंडू बॅटवर धडकला मनोज केंबारीने त्या चेंडूला मात्र सन्मान दिला मनोज केंबारी
मनोज किंभारी एक चांगली खेळाडू आहेत आपण बघितलं, कारण मनोज किंभारीने या ठिकाणी खेळाडू वृत्ती दाखवली. आमचे आदरणीय सहकारी मित्र सिद्धार्थजी हरत सर शिक्षक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आलात. मुरबाड प्रीमियर लीग आपलं सरस स्वागत करेल. आमच्यासाठी भूषणावर असणारी स्पर्धा आहे मुरबाड प्रीमियर लीग. यावेळी फुलटॉस बॉल ऑन साईड ला उडबल आहे, बघू शकाल आपण. चेडू गॅप मध्ये आहे, परंतु हाच गॅप भरून काढण्यासाठी दोन खेळाडू वेगाने पोहोचले. बॅकअप होता, त्यानंतर मात्र दोन धावा धावपट्टीवर पूर्ण. अर्थातच गुड रनिंग बिटवीन द विकेट. मी सातत्याने कौतुक करेल आणि आभार मानेल मुरबाड प्रीमियर लीगचं, कारण ज्या ज्या वेळा आम्हाला चाटकाप्रमाणे ओढ लागलेली असते ना, जंगलातील गाईला ओढ लागलेली असते गोठ्यामध्ये असणाऱ्या तिच्या वासराची, त्याच पद्धतीने कधी एकदा ऋतू निघून जातात, कधी एकदा दिवस टळतात, आणि बघता बघता ही संस्कृती आणि परंपरा जपणारी मुरबाड प्रीमियर लीग कधी एकदा साजरी केली जाते. हाच आमच्यासाठी एक अट्टास असतो की प्रत्येक क्षणाला आमच्या डोळ्यासमोर एक गोष्ट यावी, ती गोष्ट म्हणजे सदा टाकणारी आणि आमच्या मनाला आनंदाची उभारी निर्माण करून देणारी या मुरबाड तालुक्याची मानाची स्पर्धा म्हणजेच MPL मुरबाड प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा थरार, क्रिकेटची विलोभनीय दुनिया. धामा मिळतील या चेंडूवर दोन. या दोन फलंदाजांची भागीदारी बघून तर मन आनंदी होत आहे डगआउट मध्ये. याचं कारण आहे अजूनपर्यंत ब्रेक थ्रूची गरज असताना कोणत्याही प्रकारची विकेट नाही. थर्ड बॅटच्या दिशेला चेंडू जाऊन तांबे लॉन्ग स्टॉपला, रन्स मिळतील चार. नशिबाचा आलेला हा चौकार, प्रवीण भाकरेचं वादळ हे थांबत नाहीये आणि एक बार बल्ला चालावं रुकने वाला नाही हे सांगत असताना प्रवीण भाकरे नऊ चेंडू खेळलाय, वैयक्तिक 24 धावा, आणि मनोज किंभारी साथ देतोय 3 चेंडू खेळलाय 8 धावा. वाट एफर्ट, वाट 11 चेंडूंचा खेळ झालाय. टीम ची टोटल बघू शकाल तब्बल 34 धावा धावपलक्यावर. काय बॅटिंग करताय दोन फलंदाज मनोज किंभारी आणि प्रवीण भाकरे. आज मात्र सर्व प्रेक्षकांना इम्प्रेस केलं. गोलंदाजीमध्ये दमकम नाही, जयेश मोरे गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. तब्बल आपण विचार केला तर 17 धावा आतापर्यंत, 18 धावा आणि हा एक मोठा स्ट्रोक्स आपण बघू शकाल. जजमेंट योग्य आहे, लक्ष्मण रेषा ओलांडली की नाहीये या वेळेस मात्र. ओहो, प्रेक्षक सुद्धा दर्शवताना फलंदाज बाद आहे. वॉट अ जजमेंट, चांगला झेल पकडला. क्षेत्ररक्षक उभा होता डीपमध्ये, आपण बघितलं ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या दिशेवरून धावत आलाय, लॉंग आणला शेवटच्या मोमेंटला, झेल पकडला क्षेत्ररक्षक आपण बघू शकाल. यस डीजे मास्टर. ब्रेक थ्रूची गरज असताना शेवटच्या चेंडूवर जयेश मोरेने एक चांगला चेंडू टाकला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला वाटलं होतं हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल. थँक्यू सो मच सिद्धार्थजी हरत सर, आपण आलात, आम्ही आपले आभार व्यक्त करू. थँक्यू, धन्यवाद. बागडो क्रिकेट आपण जातो या मॅचकडे. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गुड्डूबाई संघाची धावसंख्या ती 1-34 धावा. न्यू बॅट्समन राहुल सोमणे, मगाशी चर्चा केली आमच्या निखिल ठोंबरे सरांनी की मिस्टर परफेक्ट म्हणून ज्याची ओळख मुरबाड तालुक्याला आहे. मनोज केंभारी फुटबॉल नव्हता परंतु कलात्मकता पाहायला मिळाली. बॉटम हँडचा वापर करणं, चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवणं, जबरदस्त इनिंग्स करताना पाहायला मिळतोय बॅट्समन मनोज केंभारीच्या बॅटमध्ये आलेला. पुन्हा एकदा एक दर्जेदार चौकार, रन्स मिळतील चार. थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद.
धाऊ संख्येला गुलमोहर प्राप्त झाली। मी तर म्हणेन कस्तुरीचा सुगंध दरबळतोय धावफलकावर। तब्बल 38 धावा। हा ट्रॅकर बॉल ऑफ साइडला खेळतोय। आपण बघू शकाल काही खेळाडू ऑन साइडला जास्तीत जास्त धावा बनवतात, परंतु मनोजी केंबारी जबरदस्त इनिंग साकारतोय या मॅच मध्ये। ऑफच्या दिशेला चांगले स्ट्रोक खेळतोय, डीप कव्हरला सुद्धा मारतोय। नक्कीच राहुल सोमणे गेलाय फलंदाजी करण्यासाठी। मनोज केंबारीने मात्र हा किल्ला लढवण्याचं काम केलंय, कारण एक फलंदाज बाद झाला, चांगली बॅटिंग चालू होती, त्यानंतर मात्र ब्रेक थ्रूची गरज असताना गोलंदाज जयेश मोरेने चांगला चेंडू खेळला। हो हो, याला म्हणतात राहुल सोमणेच्या क्रिकेटचा अभ्यास। या मॅच मध्ये फलंदाज राहुल सोमणे सांगत असताना की सोनाराने कान टोचलेले बरे। जर बॅट्समन मनोज केंबारी खेळत असेल तर त्याला स्ट्रायकिंग वर आणणं आणि आपण नॉन स्ट्रायकिंग वर जाणं ही डायरेक्शन पाहायला मिळाली। यावेळेस शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला नाही आणि क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल। वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4 चौकार। धन्यवाद, थँक्यू सो मच। चांगलं गीत ऐकायला मिळतंय की मुरबाड तालुक्यातील प्रत्येक खेळाडूची चर्चा आणि विश्लेषण या गाण्याच्या माध्यमातून ऐकायला मिळतंय। ओव्हर पिच बॉल, लवली स्टेट ड्राईव्ह, क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद क्रिकेट रसिकांना दाखवताना फलंदाज मनोज केंबारी। या मॅच मध्ये मी या गुड्डू बॉईज संघामध्ये ओपनिंग प्लेअरच्या सोबत का आहे याचं चोख प्रतिउत्तर या मॅच मध्ये मनोज केंबारी नावाच्या फलंदाजांना दाखवलं। वॉट अ स्टार्ट, ब्लॅजिंग स्टार्ट, जबरदस्त सुरुवात करून दिली मनोज केंबारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोनेपे सुहागा दुधात साखर पडावी म्हणून की काय राहुल सोमणे क्रिकेटचा क्लास दाखवतोय, डिपेन शॉट खेळतोय। कारण राहुल सोमणेला माहित आहे आत्ता मात्र चेले तो शाम तक नाही तो चांद तक हे दाखवतोय बॅट्समन मनोज केंबारी। आणि जास्तीत जास्त स्ट्राईक मनोज केंबारीकडे ठेवण्याचा प्रयत्न राहुल सोमणेच्या माध्यमातून केला जातोय। या चेंडूवर रन्स मिळतील 2, षटक संपलंय, 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गुड्डूबाई संघाची धावसंख्या होती 1 बाद 46 धावा। आज त्यांचे नावाचा डंका वाजतोय, आज त्यांचे नावाचा। ज्या प्रकारे आयुष्यातील पाडे जर चांगले वाचायचे असतील तर प्रत्येक आकडेमोड व्यवस्थित व्हावी लागते, त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारची स्पर्धा जर चांगली करायची असेल तर अनेक जणांचे हात पाठीशी असावे लागतात। टेंबरे ग्रामस्थ सहकार्य, त्याचबरोबर सुभाजी केंबारी साहेब, मनोजी केंबारी, राजेजी केंबारी व सर्व टेंबरे गाव, आर्यन स्पोर्ट्स, आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय। यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू होता, आपण बघू शकाल काय स्टान्स आहे फलंदाज मनोज केंबारी यांचा। खोलवट टप्प्याचा चेंडू सुद्धा तेवढ्या ताकदीनं खेळून पूर्ण करणं आणि क्रिकेटचा क्लास दाखवणं, मॅग्निफिसियंट अव्वल दर्जाची फलंदाजी मनोज केंबारी या मॅच मध्ये दाखवताना। कधी कधी लीग जर खेळत असाल ना तर आम्हाला राहुल द्रविडची आठवण येते। चिंची भिंत सगळ्यात मोठी असेलही, परंतु द वॉल ऑफ इंडिया क्रिकेटमध्ये राहुल द्रविडला संबोधलं जातं, त्याच पद्धतीने आज मनोज केंबारी पूर्णपणे वॉल बनलाय, भिंत बनलाय, ही भिंत लवकर फुटणार नाही। जबरदस्त फटका, पुन्हा एकदा ऑन द राईज खेळलाय। हो, मिड ऑफला झेल होती परंतु झेल मात्र सुटली गेली, चेंडू निघून गेला डोक्यावरून, डीप कव्हरला बॅकअप येतोय। तत्पूर्वी 2 धावा, मनोज केंबारींचा हात डोक्यावर, ह्याचं कारण बाल बाल बचे, सुटकेचा निश्वास सोडला आम्ही लहान होतो ना त्यावेळेला डॉक्टर शाळेमध्ये यायचे इंजेक्शन घेऊन त्यावेळेला जर आम्ही पळून घरी आलो ना तर आम्हाला खूप बरं वाटायचं, कारण आम्ही डॉक्टरच्या इंजेक्शनपासून वाचलं, त्याच पद्धतीने मनोज केंबारी झेलपासून वाचला।
फुल टॉस बॉल, लवली स्टेज डाइव, चेंडू गॅप मध्ये राउंडर ग्राउंड खेळला, चेंडू निघून जाण्यापूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण, व्हाट अ एफर्ट, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. अर्थातच वाटलं होतं चेंडू निघून जाईल, अर्जुनने केलेले प्रयत्न पुन्हा एकदा आपल्या मॅनामध्ये तलवार खेचून आणली आणि सुखरूपपणे ठेवली. सुरुवात तर चांगली केली गुड्डू बॉईज संघन, आतापर्यंत 52 धावा आणि 34 षटक मार्गस्थ आहे. 34 षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी करतोय गोलंदाज जयेश मोरे. ओहो, लेग ब्रेक बॉल होता, पुन्हा एकदा खोलवर टप्पा, परंतु मनोज केंबारी सांगत असताना जेवढं तुम्ही ताकदीने गोलंदाजी कराल ना तेवढ्या ताकदीने मी सुद्धा बॅट घेऊन का उभा आहे, याचं चोख प्रतिउत्तर, प्रश्नावर उत्तर देण्याचं काम अनेक प्रकारच्या खेळाडूंच्या यादीतील, दिग्गज खेळाडूंच्या यादीतील एक नाव म्हणजे मनोज केंबारी. आणि आपण बघू शकाल राहुल चोमणे आज थोडा शांत आहे, याचं कारण जर बॅट्समन मनोज केंबारी खेळत असेल ना तर मनोज केंबारीला खेळू दे आणि त्यानंतर मात्र मी फक्त हा खेळ बघत राहील आणि योग्य मोमेंटला मी सुद्धा बॅट चालवणार, हे सांगत असताना जबरदस्त इनिंग साकारतोय, क्रिकेटमधील अभ्यास दाखवतोय बॅट्समन राहुल चोमणे. ओहो, डिपेंड शॉट, गॅपमध्ये चेंडू आहे, काय खेळी चालू आहे गुड्डूबाई संघाची, चेंडू गॅपमध्ये मी तर म्हणे निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4, राहुल चोमणेचा हा अव्वल दर्जाचा ग्लोरियस शॉट, चौकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर, धन्यवाद, थँक्यू, थँक्यू सो मच. जयेश मोरेच्या विरोधात खेळण्यासाठी मनोबल वाढवावं लागतं, वाघाचं काळीज करावं लागतं, ते सांगत असताना राहुल चोमणे या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय खेळी करतोय आज. मात्र मित्र म्हणेन ज्यावेळेला विद्यार्थी एखाद्या शिक्षकाकडे आशेने बघत असतात आणि शिक्षकाने दिलेलं गणित सोडवण्यासाठी अनेक प्रकारची सूत्र त्या विद्यार्थ्याला माहीत होत असतात ना, आणि तो विद्यार्थी सुखरूपणे ते सूत्र सोडवून गणित सोडवत असतो त्या पद्धतीने मित्र म्हणेन राहुल चोमणे आणि मनोज केंबारी जबरदस्त क्रिकेटची व्याख्या पूर्ण करतायत. तत्पूर्वी डीजे मास्टर एक गीत लावायचं आहे, आयोजका तुम्ही आभार व्यक्त करेल. धन्यवाद, 4 षटकांचा खेळ संपुष्टात झालाय, गुड्डू बॉईज संघाची धावसंख्या ती तब्बल 60 धावा, 15-0-0 सरासरी आतापर्यंत गाठलेली आहे गुड्डू बॉईज संघानं. मित्र म्हणेन यात 60 धावा 100 व्हायला वेळ लागणार नाही, कारण राहुल चोमणे आहे आणि मनोज केंबारीचा धडाका चालू आहे. सतीश सोकांडे विचार करत असेल की या दोन फलंदाजांना कसं शमवलं जाईल, आपण बघू शकाल स्क्रीनवर मनोज केंबारी 11 चेंडू खेळलाय 25 धावा. प्रवीण भाकरे ज्यावेळेला ब्रेक थ्रूची गरज होती त्यावेळेला मात्र गोलंदाजी चांगली केली, जयेश मोरेच्या शेवटच्या चेंडूवर प्रवीण भाकरेला बाद केलं आणि अर्थातच चांगली झेल पकडली मनोजने, 10 चेंडू 24 धावांवर बाद झाला खेळाडू आणि त्यानंतर उर्वरित सगळी जबाबदारी घेऊन फलंदाज राहुल चोमणे मिस्टर परफेक्ट परफेक्टली काम करत असताना या खेळपट्टीवर तुम्ही बघू शकाल काय इम्प्रोवायझेशन दाखवलंय, काय बदल दाखवलाय आज राहुल चोमणेने. कारण राहुल चोमणे आम्ही बघत असतो सातत्याने आक्रमकता हा स्वभाव, परंतु सही खिलाडी वही होत आहे जो टायमिंग के साथ क्रिकेट खेळताय, टायमिंग माहीत आहे, ही वेळ माहीत आहे राहुल चोमणेला, म्हणून की काय
समोर सांगत असताना की मनोज केंबारी तुला खेळायचं आहे आणि त्याच ताकदीने मनोज केंबारी खेळतोय आणि त्याला फक्त हलकीशी साथ देतोय. ज्याप्रमाणे जेवणामध्ये मीठ त्या पद्धतीने नॉन स्ट्राइक एंडवर राहुल चोमणे आणि स्ट्राइकिंग एंडवर फलंदाज मनोज केंबारी. या ठिकाणी सन्माननीय संतोष दादा जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. त्याचबरोबर साबळे दादा आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी परवा परवा एक स्पर्धा पार पाडली गेली. शिरोशी गावामध्ये भरलेलं महाकुंभ अर्थातच बालकेश्वर चषक आणि त्या चषकाचे रनर अप राहिलेला संघ म्हणजेच शिवशाही वेळूक आणि त्या संघाचे ओनर सन्माननीय संदीपजी वारगडे साहेब यांच्याकडनं या मुरबाड प्रीमियर लीगला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच संदीपजी वारगडे. आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि माणसांवर खूप प्रेम करतात. जाऊ आपण मॅचकडे. राहुल चोमणे आणि मनोज केंबारी या दोघांनी पूर्णपणे घाट घातलाय की ही खेळपट्टी सोडायची नाही. हा प्रेकर बॉल उडवलाय लॉंग ऑन. आपण बघू शकाल लॉंग लेग सीमारेषा पार जाण्यापूर्वी हा चेंडू उंचीवर होता. अंतर मात्र गाठलं नाही. वाटलं होतं एका ऍक्शनला की चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु एक चांगला झेल पकडला शतरक्षक सागर म्हात्रेने. खेळीचा अंत होईल मनोज केंबारी यांच्या 12 चेंडू 27 धावांवर. दुसरा झटका लागताना गुड्डू बॉईज संघाला. जगदंब जगदंब, कारण जो महिना आपण अनुभवतो आहे ना तो महिना या महाराष्ट्रात राहणारा कोणताही माणूस कधीच विसरणार नाही. महाराष्ट्र काय तर देशात राहणारा आणि जगातील प्रत्येक माणसाला माहिती आहे की 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं सगळ्यात गोड स्वप्न म्हणजे शिवरायांचा जन्म. जाऊ आपण मॅचकडे. नवीन फलंदाज आलाय. ज्या फलंदाजानं क्रिकेटमध्ये एक आगळा वेगळा स्टान्स आणून एक चांगला स्ट्रोक सजवलाय अर्थातच आमचे आदरणीय सचिनजी चोरगे मेजर. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. यस व्हाइट बॉल आहे. एक धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावर. व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय संतोषजी जाधव साहेब आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं मी विनंती करेल त्यांचा यथोचित सन्मान आपण करायचा आहे. साहेब आपण आलात. राजू वारगडे यांच्या शुभ हस्ते संतोषजी जाधव साहेबांचा येतोचित सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. अतिथींना देव मानणारी आणि खऱ्या अर्थानं साधू संत येते घरा हेच दिवाळी दसरा. यावेळेस मॅचच्या खेळपट्टीवर खूप मोठी चुकी. या ठिकाणी व्यासपीठावर सन्माननीय प्रभाकरजी साबळे साहेब उपस्थित आहेत. व्यवस्थापन समितीला मी विनंती करेल सन्माननीय प्रभाकरजी साबळे साहेबांचा सुद्धा येतोचित सन्मान आपण करायचा आहे. ज्या ठिकाणी फलंदाज बाद होण्याची चिन्हे होती त्या ठिकाणी 3 धावा. याला म्हणतात मित्रांनो खराब क्रिकेट, नॉट अ गुड क्रिकेट. एक कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला नाही. बॅकअप सुद्धा जवळ उभा होता. पण मला एक प्रश्न पडतोय, ज्यावेळा तुम्ही बॅकअप घेता आणि ज्यावेळा तुम्ही पाठ राखण्याचं काम करता त्यावेळा तुम्ही कुठं उभं राहायचं हे तुमचं तुम्हाला समजणं गरजेचं असेल. कारण क्रिकेटमध्ये सगळ्याच गोष्टी संघाच्या संघनायकानं सांगण्यापेक्षा तुमच्यामध्ये असणारा 90% क्रिकेट हा पहिल्यांदा जागा व्हायला हवा. त्यानंतर 10% गोष्टी तुम्हाला कर्णधार समजावू शकतो. क्रिकेट खेळत असताना तुमचा स्टान्स महत्त्वाची गरज असेल. तुम्ही उभे कुठे राहता, तुम्ही कोणत्या पोझिशनवर आहेत, तुम्ही कोणत्या मोमेंटवर आहेत. फ्रेंडशिप 11 संघाचे संघमालक सन्माननीय दिनेश पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे, कारण तुमच्या माध्यमातून आणि तुमच्या नेतृत्वातून संघ उभे राहिलेले आहेत आणि म्हणून की काय ते संघ या स्पर्धेमध्ये आज खेळत आहेत. नक्कीच गोड माहिती आमच्याकडे येते. नवीन माहिती या ठिकाणी आली. तत्पूर्वी या चेंडूचं आम्ही निरीक्षण करू. यास एक चांगला झेल पकडला गेला. सचिन चोरगे सरांना केलंय बाद आणि झेल पकडला मित्र म्हणेन यास जयेश मोरे. जयेश मोरेचा होतो या ठिकाणी विजय. नवीन आली माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवेल. व्यासपीठावर सन्माननीय
संतोजी जाधव साहेब उपस्थित आहेत आणि आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हॅप्पी ॲनिव्हर्सरी साहेब. आणि शेताचं पार्टी तो बनती आहे परंतु वेळ असेल दुपार टळल्यानंतर संध्याकाळी तुम्ही साहेबांना भेटू शकता. जाधव साहेबांना गोड व्यक्तिमत्व आहे आणि आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा आहे. काही दिवस आम्ही कधीच विसरू शकत नाही कारण ज्यावेळेला आमच्या कानावर शब्द पडला सावधान त्या दिवसापासून आम्ही आयुष्याला सुरुवात केली आणि बघता बघता वर्ष उलटून गेली. आजचा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असेल अर्थातच हॅप्पी ॲनिव्हर्सरी जाधव साहेब. तुम्हाला MPL च्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं आपण बघू शकाल मुरबाड प्रीमियर लीग ही संपूर्ण मित्रमंडळ संपूर्ण व्यवस्थापन समिती आणि या व्यवस्थापन समितीला मजबूत खांब म्हणून ज्यांची ओळख आहे सर्वे सर्वात सन्माननीय संतोषजी जाधव सर हे सातत्याने प्रेम एवढं नसावं तर अजून वाढेल ही अभिलाषा व्यक्त करेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण जाऊ मॅचकडे. सचिन चोरगेला लवकरात लवकर बाद केलं. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर खेळपट्टीवर पोहोचलाय परंतु राहुल सोमणे फेविकॉल का जोड हे तुटेगा नाही स्ट्रायकिंगवर आहे. यावेळेस पुन्हा एकदा डिफेन्स शॉट काय केळी करतोय. आज मात्र इम्प्रेस केलं राहुल सोमणेने सातत्याने अनेक मैदानांवर सुद्धा इम्प्रेस करतो परंतु आज आत्ता ताबडतोब या क्षणाला काही सेकंदाला आणि काही मायक्रो सेकंदाला काय ॲक्शन पाहायला मिळते फलंदाज राहुल सोमणेची स्टान्स आहे जणू काही बुरुजासारखा उभा आहे आणि बुरुज ढासळत नसतात याचं कारण आहे या बुरुजामध्ये माती विटा दगडसुद्धा असतील पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्या बुरुजांमध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे ना ती मात्र निष्ठेची आहे. आणि फलंदाज तुम्ही बघू शकाल राहुल सोमणेला या खेळाडूमध्ये प्रॅक्टिस आहे आणि रक्तातील क्रिकेट आहे म्हणून की काय बुरुजासारखा उभा असलेला पितामह भीष्मासारखा उभा असलेला खेळाडू राहुल सोमणे गुड्डू बॉईज संघामध्ये अर्थातच एक नऊ तारुण्याचा ज्वलंत आणि जिवंत झरा पाहायला मिळतोय. फलंदाज राहुल सोमणे 6 चेंडू 14 धावांवर खेळतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटली. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. यापूर्वी एक संधी होती सचिन चोरगेला पण तो सचिन चोरगे मेजर सरांनी एक चांगला स्ट्रोक खेळला होता. एलिव्हेशन होतं चेंडूला. चेंडू खूप उंचीवर गेला परंतु बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही. त्यानंतर मात्र लॉंग ऑफला एक चांगला झेल पकडला. परंतु आपण बघू शकाल सगळ्या मैदानांवर पहिल्या मिनिटापासून आपण सातत्याने नाव घेतोय राहुल सोमणे राहुल सोमणे आणि राहुल सोमणे. 7 चेंडू खेळलाय 15 धावा बनवल्यात. त्यानंतर ज्ञानेश्वर आलाय अजूनपर्यंत कोणताही चेंडू खेळला नाही. काय होईल या मॅचमध्ये बघायचं आहे. 5 षटकं निघून गेली 69 धावा धावफलकावर आणि गुड्डूबाई संघाने आत्तापर्यंत विकेट गमावल्यात 3. चांगली सुरुवात करून दिली होती मनोज केंबारी आणि आपण एक फलंदाज बघितला. नक्कीच नक्कीच क्रिकेट विथ द म्युझिक हे समीकरण आम्हाला ऐकायला मिळत आहे. खूप आनंद होतो मुरबाडच्या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर. धावा आहेत 69 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 विकेट गमावल्यात गुड्डूबाई संघानं परंतु राहुल सोमणे आत्तापर्यंत चौकार आणि षटकारांचा शंखनाद पाहायला मिळाला नाही परंतु क्रिकेटला या सामन्यामध्ये संघाला गरज होती राहुल सोमणेची आणि राहुल सोमणेने पूर्णपणे तग धरून ठेवली. जणू काही खूणगाठ बांधलेली आहे. ही खूणगाठ लवकर सुटणार नाही जोपर्यंत राहुल सोमणे खेळपट्टीवर आहे. आणि सोबतीला फलंदाज असेल ज्ञानेश्वर नॉन स्ट्राइक एंडवर आहे. 6व्या षटकाला सुरुवात. गोलंदाज तयार. असं वैभव सोकांडे गोलंदाजी मार्गवर हजर. पहिला बॉल फेस करेल बॅट्समन राहुल राहुल आणि राहुल सोमणे. यावेळेस मात्र दि सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. 1 बाउन्स 4-0 फर्स्ट इनर हो राहुल सोमणेच्या बॅट मधनं. शांत संयमी थांबलेला राहुल सोमणे आता दाखवतो यस वी आर वॉरियर्स मी योद्धा आहे. चमकला बॅट फिरली गेली 120 च्या अंशानं. चेंडू निघून गेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दि सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. राहुल सोमणे चौकार. डीजे मास्टर चांगलं गीत आहे हे जास्त वेळ वाजवलं तरी चालेल कारण ऐकायला सुद्धा खूप छान वाटतं. आणि नुसतं ऐकायला नाही तर जे गीत ज्या व्यक्तिमत्वांवर लिहिलं आहे त्या व्यक्तिमत्वांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष आपल्या हयात क्रिकेटला घालवलेले आहे. सगळे खेळाडू आमच्या डोळ्यामध्ये भरले आहेत आणि आमच्या मनावर आधी राज्य केलंय या मुरबाड तालुक्यातील सगळ्या खेळाडूंनी. आज मात्र मुरबाड तालुक्यातील सगळे खेळाडू या 5 दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील याचं एकमेव कारण बनलंय MPL मुरबाड प्रीमियर लीग
2021 यस विक्टोरी विराज संघाचे संघमालक त्याचबरोबर यशस्वी उद्योजकांच्या दिग्गज यादीतील मोठं नाव म्हणजे सन्माननीय सुजितजी टोले साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. व्यवस्थापन समिती आणि मुरबाड प्रीमियर लीग आपलं सहर्ष स्वागत करेल. तत्पूर्वी चर्चा तर झाली परंतु खेळपट्टीवर धुमाकूळ घातलाय धडाकेबाज फलंदाजी करणारा खेळाडू राहुल चोमणे थांबायचं नाव घेत नाहीये आणि एकदा का अश्व दौडले तर तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची लगाम नसेल हे सांगत असताना राहुल चोमणे वॉर बॅटिंग काय सुरुवात केली आणि मिडल ऑर्डर सुद्धा जबरदस्त सांभाळताना पाहायला मिळतोय. राहुल चोमणेची बॅट यावेळी शपल होतोय ऑन साईडला खेळलाय लॉन्ग लेग सी मारे शाबार राहुल चोमणेच्या बॅटमधनं अमेझिंग स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. आलेला हा A1 क्वालिटीचा मुरबाड प्रीमियर लीग कैद करावा युट्यूबच्या माध्यमातून आणि स्टेटसला ठेवावा असा वाटणारा षटकार. यस मुरबाड प्रीमियर लीग आम्हाला हवी हवीशी वाटणारी स्पर्धा मुरबाड तालुक्याला भूषणाबळ वाटणारी स्पर्धा. घरातून आम्ही सकाळी लवकर उठल्यानंतर लवकर कधी स्नान करतोय आणि कधी एकदा टीव्ही समोर बसतोय असं वाटणारी स्पर्धा. आमच्या डोळ्यावर भुरळ घालणारी स्पर्धा आमच्या मनाला आनंदाचा आल्हाद निर्माण करून देणारी स्पर्धा. आम्ही सातत्याने चर्चा करावी आणि त्या चर्चेतून फक्त MPL हा शब्द काढायला लावणारी स्पर्धा अर्थातच मुरबाड प्रीमियर लीग. हो चोरटी धाव राहुल चोमणे बालबाल बचे नक्कीच विकेट किपर आणि बॅकअप थोडेसे चर्चा करताना पाहायला मिळतील की राहुल चोमणे बचावला गेलाय. कारण राहुल चोमणेला जीवदान देणं म्हणजे आपण म्हणू ना की एखाद्या सापाच्या शेपटीवर काठी मारणं आणि त्या सापाला जखम झाल्यानंतर त्यानं जंगलात जावं आणि पुन्हा संध्याकाळी फुसफुस करत यावं. राहुल चोमणे एक तुम्हाला माहिती आहे किती चांगला खेळाडू आहे कारण आमचे निखिल ठोंबरे म्हणतात की मिस्टर परफेक्ट म्हणून ज्यांची ओळख करून दिली. पहिला बॉल खेळलेले बॅट्समन ज्ञानेश्वर जबरदस्त फटका शॉर्ट आर्म पुल चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचला जजमेंट मात्र चुकली गेली. एक लेझी क्रिकेट पाहायला मिळतो प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून. यस विक्टोरी विराज काय नाव आहे विक्टोरी विराज कारण आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये फक्त डिझायर एम या सगळ्या गोष्टी मिळवायच्या असतील ना आणि तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते त्याशिवाय तुम्हाला सहजगत्या काही मिळणार नाही. मी सातत्याने म्हणतो की स्वप्नामध्ये वाघ मारला तर तो जंगलामध्ये मरत नसतो. तुम्हाला जंगलात जावं लागेल क्रियेविना वाचाल त्या व्यर्थ असते. यावेळेस आपण बघू शकाल थोडंसं हलतं डुलतं स्वरूप प्राप्त झालं या फलंदाजाच्या माध्यमातून शपल होऊन खेळला शेवटच्या मोमेंटला ऑन साईडला उडवलाय आणि चेंडू निघून गेला डाऊन द ग्राउंड लॉन्ग लेग सी मारेच्या पार बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅटमधून आलेला हा चौकार रन्स मिळतील 4. यस बघू शकाल 6 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर गुड्डूबाई संघाची धावसंख्या आहे ती तब्बल 90 धावा. यस 7व्या षटकामध्ये कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्ले असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. नक्कीच अंपायरने सिग्नल दिला हात पूर्णपणे राऊंडने फिरला गेला अंपायर सिग्नल देतील की हे पॉवर प्ले मंडळतरी पॉवर प्ले संपुष्टात आल्यानंतरचं हे बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजासाठी संधी निर्माण करून देणारं षटक. कारण या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न फलंदाज सातत्याने घेत असतात आणि मी तर म्हणेन पूर्णपणे सेट झालेला फलंदाज राहुल चोमणे आहे. ज्ञानेश्वरने आल्यानंतर 2 चेंडू खेळला आणि तब्बल 6 धावा. ज्ञानेश्वर सुद्धा चांगल्या पद्धतीने जबाबदारीने फलंदाजी करतो या मॅचमध्ये. मनोज केंबारीने लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचं रूपांतर महाकाय विशाल वृक्षामध्ये होतंय की काय ही चिन्हे या मॅचमध्ये फलंदाज राहुल चोमणे आणि ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. आम्ही म्हणतो की काशीची कावड रामेश्वरला नेण्याचं काम फलंदाज राहुल चोमणे आणि ज्ञानेश्वर हे दोन फलंदाज करतायत. पालखी खाली ठेवायची नाही आणि खऱ्या अर्थानं ती पालखी शेवटपर्यंत देवाऱ्यात पोहोचवायची या पद्धतीने दोन फलंदाज फलंदाजी करतायत राहुल चोमणे आणि ज्ञानेश्वर. यस ज्ञानेश्वर कडव यावेळेस आपण बघू शकाल एक चांगला चेंडू होता कमरेच्या लगोलग राहिला उर्वरित काम विकेट किपर जॉन्टीच्या माध्यमातून झालं पहिला चेंडू डॉट बॉल
शेवटचे येणारे 11 चेंडू अजून शिल्लक असतील, मी तर म्हणेन 90 तर पाहायला मिळत आहेत, 90 डिग्री. त्यानंतर मात्र 100 धावा पार व्हायला वेळ लागणार नाही, कारण जो फ्लो पाहायला मिळतोय, जे सातत्य पाहायला मिळते धावांमध्ये, ते सातत्य थांबायचं नाव घेत नाही. कारण राहुल चोमणे आणि ज्ञानेश्वर कडव हे दोन फलंदाज जबाबदारीने फलंदाजी करतायत. यावेळेस बघू शकाल पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह सजवलाय, डीप कव्हरला चेंडू वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, राहुल चोमणेच्या बॅटमधनं आणखी एक दर्जेदार चौकार, रन्स मिळतील 4. धन्यवाद. ज्या पद्धतीने सकाळ व्हावी आणि डंके वाजवावे, संपूर्ण सृष्टी जागी व्हावी, त्याच पद्धतीने राहुल चोमणीच्या बॅटमधून डंके येत आहेत आणि डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण आणि धाव फलकावर सातत्याने धावांची जाग. हो, स्कूप करण्याचा प्रयत्न होता राहुल चोमणीचा, परंतु हा चेंडू स्कूप करण्यासाठी खूप मेहनत लागते. अशा प्रकारचे स्ट्रोक्स आम्ही सचिन चोरगेच्या बॅटमध्ये बघितलेले आहेत. दी सिग्नेचर शॉट ऑफ दिलशान, अशा प्रकारचे स्ट्रोक दिलशान त्यावर विराजमान झाला आणि दिलशानने दाखवलं, यस हा फटका माझा आहे. अप्परकट सचिन रमेश तेंडुलकर, हा फटका माझा आहे. हेलिकॉप्टर शॉट महेंद्रसिंग धोनी सांगतोय, हा फटका माझा आहे. आणि त्यानंतर ऑफ ड्राईव्ह सांगत असताना वीरेंद्र सेहवाग, हा फटका माझा आहे. ए बी डिलिव्हरर्स सांगत असताना हा स्ट्रोक माझा आहे. आणि यावेळेस पुन्हा एकदा ए बी डिलिव्हरर्सचा फोन केला आणि राहुल चोमणेने तो फटका सजवला. एक चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळतोय, चेंडू निघून जाईल, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यशस्वी, रन्स मिळतील 4. राहुल चोमणेचा पुन्हा एकदा दिमागदार चौकार. थँक्यू सो मच. आतापर्यंत 0-4, 0-4 अल्टरनेटिव्ह बॉलिंग चालू आहे. यावेळेस थोडस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. अक्रॉस द लाईन पाहायला मिळाली राहुल चोमणेच्या माध्यमातून, तत्पूर्वी एक सिंगल धाव. थोडीशी समज घातली गोलंदाजाने की हा चेंडू थोडा खोलवर टाकावा लागेल आणि त्या पद्धतीने गोलंदाजी केली. या षटकामध्ये 2 चौकार तर आलेत, 0-4, 0-4 आणि त्यानंतर एक धाव. आत्ता मात्र स्ट्राईक असेल शेवटचा चेंडू खेळण्यासाठी ज्ञानेश्वर कडवकडे. ज्यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरचा फलंदाज चांगल्या पद्धतीने प्रदर्शन करतो ना, त्यावेळेला मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाचं मनोबल हे सातत्याने वाढलं असतं. गुड्डू बॉईज संघ आज मात्र बॅड बॉईज नाही तर गुड बॉईज आहेत. खूप चांगली बॅटिंग आतापर्यंतच्या 7 षटकामध्ये पाहायला मिळाली, तब्बल 99 धावा. नर्वस 99 नसतील याचं कारण संघाची धावसंख्या आहे ती 99 आणि राहुल चोमणे खेळतोय तब्बल 38 धावांवर. ज्ञानेश्वर कडवचा विचार केला तर 3 चेंडू आणि 6 धावा, काय टोटल बनवले, तब्बल 99 धावा. डीजे मास्टर एक एमपीएलचं गीत वाजवा. माझ्या शेवटचं षटक असेल 7 षटकामध्ये गुड्डू बॉईज, गुड बॉईज, गुड परफॉर्मन्स, तब्बल 99 धावा. आणि मी तर म्हणेन येणारे प्रत्येक खेळाडू हे वाघ बनले. आम्हाला इतिहासामध्ये गोष्ट आठवेल, सांगेन तुम्हाला की ज्या वेळेला कोल्ह्यांचं नेतृत्व वाघ करतो ना तेव्हा कोल्हे वाघ होतात आणि ज्या वेळेला वाघाचं नेतृत्व कोल्हा करतो तेव्हा सगळे वाघ कोल्हे बनलेले असतात. नेतृत्व कोण करतो हे महत्त्वाचं आहे. मनोज केंभारीनं सगळ्या वाघांचं नेतृत्व केलं आणि मी तर म्हणेन सगळे वाघ सिंहाच्या डरकाळ्या फोडायला लागले. येणारा प्रत्येक फलंदाज आपापली जबाबदारी पार पाडतोय. क्रिकेट काय असतो याची सगळी व्याख्या पूर्ण झाली, कारण टी फॉर टीमवर्क, तुमच्या टीमवर्कला महत्त्व आहे आणि हेच टीमवर्क पाहायला मिळालं. सांगे खेळाची भूमिका प्रत्येक खेळाडूने जबाबदारीने पार पाडली म्हणून की काय तब्बल 99 धावा धाव फलकावर म्हणल्या. जबरदस्त सुरुवात आणि शेवटसुद्धा चांगला पाहायला मिळाला 7व्या षटकामध्ये. अजूनही शेवटचं शिल्लक असेल षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील त्यावर मात्र टार्गेट सेट होईल की किती धावा प्रतिस्पर्धी संघाला बनवाव्या लागतील, अर्थातच व्हिक्टोरी विराज संघ. समोर तर संकट आहे परंतु वेळ वाया जाऊ द्यायचा नाही हे सांगत असताना राहुल चोमणेने साकारलेली एक चांगली इनिंग.
गोलंदाज गोलंदाजी करतोय सर्व सौरभ आणि आम्ही दिवाळीभर शुभेच्छा तुला देऊ, कारण हा गोलंदाज पहिल्यांदा एमपीएल खेळतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात या खेळाडूसाठी. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल होता, यावेळेस अक्रॉस झाला फलंदाज राहुल चोमलेच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर धमाका धडाके बाज येतोय, हा एमपीएल मधील षटकार. पहिल्यांदा एमपीएल खेळतोय, मी तर म्हणेन भाग्यवान असेल की एमपीएल मध्ये खेळायला मिळते. या ठिकाणी नक्कीच एमपीएल मधील रेकॉर्ड तुमच्या समोर वाचले जातील. आपण बघू शकाल कालच्या दिवसामध्ये एमपीएल मधील पहिलं अर्धशतक पहिली फिफ्टी करणारा कोण खेळाडू असेल, तर त्याचं नाव मी तर म्हणेन जितू चव्हाण. काल बघितला जितू चव्हाणचा धमाका, तर युट्यूबच्या माध्यमातून मन मुराद आनंद लुटला. यावेळेला मनोज कारवे सर आणि आमचे डोंबरे मुरबाड तालुक्याचे लोकप्रिय समालोचक संपूर्ण ठाणे जिल्हा महाराष्ट्राचा आवाज. आतापर्यंत बघू शकाल राहुल चोमलेला सुद्धा संधी आहे. 18 चेंडू खेळला आणि 25 धावांवर खेळतो राहुल चोमले. दोन चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज सौरभ भाग्यवंत गोलंदाजीवर तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला हा चेंडू खेळलाय, तत्पूर्वी एक धाव. मी तर म्हणेन राहुल चोमणे कौतुक करावं लागेल राहुल चोमणेचं. हो तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीन धावा यावेळेस राहतील अपूर्ण, दोनच धावा कंप्लीट. राहुल सोमणीने परंतु मी तर म्हणेन ही संधी निर्माण केली, त्या संधीचं सोनं करावं लागेल राहुल सोमणीला. शेवटचे तीन चेंडू असतील आणि बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचलाय बॅट्समन. यस, राहुल चोमणे बॅट दाखवायची आहे, कारण याच बॅटनं तुमच्यावर इतिहास लिहिला गेला. षटकार 50 धावा पूर्ण 53 धावांवर खेळतोय. थँक्यू मिस्टर परफेक्ट राहुल चोमणे, मॅन फ्रॉम बेलपाडा, ज्याच्या माध्यमातून येतं या स्पर्धेत दुसरं अर्धशतक. पहिलं आलं बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट जितू चव्हाणच्या नावावर आणि दुसरं इथे राहुल चोमणेच्या नावावर. सुरेख प्रकाश चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि फलंदाज राहुल बाद. विकेटचं पतन होत आहे. धावपळीकडे धावसंख्या आपण पाहू शकता, आतापर्यंत 116 धावा आहेत, 8 षटक कंप्लीट.
नक्कीच निखिल सर, आपण म्हणू शकाल की राहुल सुमने जरी बाद झाला तरी मात्र दिमागदार पद्धतीने बाद झाला आहे. तब्बल 53 धावांची इनिंग साकारली, जबरदस्त खेळी केली, आपण बघितला शांत संयमी आणि त्यानंतर आक्रमक झाला. संघाला ज्यावेळा गरज होती मोठी धावसंख्या उभारण्याची आणि मनोबल वाढवण्याची, त्यावेळा मात्र राहुल सोमणीची बॅट खूप चांगल्या प्रकारे खेळली. ज्यावेळा आपण बघितलं क्रिकेटमधला अभ्यास दाखवला राहुल सोमणीनं, आपण बघितलं मनोज केंबारी जेव्हा बॅटिंग करत होते त्यावेळा मात्र राहुल सोमणी शांत होता. मनोज केंबारी बाद झाल्यानंतर त्यावेळा स्वतःच्या मनाला समजवलं, इट्स टाइम चेंज द टाइम, ही वेळ माझी आहे. चार दिवस सासूचे संपले आणि चार दिवस सुनेने दाखवले. मनोज केंबारी बाद झाला, त्यानंतर मात्र राहुल सोमणी जागा झाला. दोघांच्या माध्यमातून धावफलक पुढे सरकलं गेलं. आपण बघितलं 116 धावा, 5 गडी गमावले, 117 धावांची गरज व्हिक्टोरी विराट संघाला. तत्पूर्वी आपण जाऊया टॉसच्या बॉक्समध्ये, तिथे असेल आमचे निखिलजी ठोंबरे. विनंती असेल दिशा वॉरियर्स संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात गुड बॉईज दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला. दिशा वॉरियर्स संघाचा कॅप्टन गणेश गायकर आणि गुड बॉईज संघाचा कॅप्टन राहुल सोमणे टॉस साठी चला. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी यायचे ताबडतोब. दिशा वॉरियर्स संघाचा कॅप्टन गणेश गायकर आणि गुड बॉईज या संघाचा कॅप्टन गणेश गायकर. संतोषजी जाधव, प्रभाकरजी साबळे आणि सुधीर सर यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. शुभ हस्ते आपण टॉस करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे छोटे मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. वेलकम सर, तुमचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिकचं स्वागत असेल. सर या आपण देखील टॉस आपण करतोय. मान्यवरांना विनंती असेल, आपल्याकडे थोडा टाइम कमी आहे सर, त्यामुळं टॉस करा. छापाचा कॉल आणि इथे काटा. नाणेफेक जिंकली, राहुल क्षेत्ररक्षण देखील लावणं गरजेचं आहे, फक्त तुमचा निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण, ओके. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दुसऱ्या बाजूला आपल्या बरोबर आहेत गणेश गायकर. गणेश, मैदानामध्ये पाहिलं दिशा वॉरियर्स गुड बॉईज ज्या संघाने मागील जो MPL सेशन 4 झालं तिथे फायनल खेळली होती, आज एकमेकांच्या समोर आहेत आणि या स्पर्धेचा नियम एक आहे की एका संघाला तरी इथून परास्त व्हावं लागेल, कारण ती चार संघांमधून एकच संघ आज क्वालिफाय होणार आहे. काय रणनीती असेल प्रथम बॅटिंग करायची? नक्कीच, मी पहिला सामना टॉस झाला तेव्हाच बोललो होतो की चारही मातब्बर संघ आहेत आणि त्याच्यामधून तीन पराभव होणार आहेत आणि एकच कोणीतरी जिंकणार आहे. तर कोणी पण जिंको, जो चांगला खेळ करेल तोच जिंकणार आहे. मात्र पहिल्या सामन्यात आम्हाला टॉस जिंकणं गरजेचं होतं, कारण सकाळचं सत्र होतं, बॉल ट्रॅव्हल बॅटिंग आली. ओके, नक्कीच बेस्ट ऑफ लक गणेश या सामन्यासाठी तुमच्या संघाला आणि नक्कीच एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल प्रेक्षक वर्गाला. गुड बॉईज आणि त्यांच्या विरोधात दिशा वॉरियर्स गुड बॉईज संघ नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. थँक्यू. थँक्यू सो मच, धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघितलं 116 धावा आणि विजयासाठी 117 धावांची गरज व्हिक्टोरी विराज संघाला. परंतु या ठिकाणी मित्र म्हणेन मॉडेल पण वाकणार नाही, या पद्धतीने हा सामना आहे. वारा बघून पाठ फिरवणं, मी तर सातत्याने म्हणतो की अंगाला खाज आणि हाताला माज या पद्धतीने हा सामना असेल. गरज आहे आणि गरज ही मित्रांनो शोधाची जननी आहे, शोधा म्हणजे सापडेल. परंतु शोधायचे असतील 117 धावा तर खूप मोठा संघर्ष, आणि हेच संघर्ष पुन्हा एकदा पूर्ण करण्यासाठी दोन खेळाडू खेळपट्टीवर पोहोचतील. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल मुरबाड तालुक्याचे लोकप्रिय समालोचक, द व्हॉइस ऑफ जुन्नर, द व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र, निखिलजी ठोंबरे. थँक्यू सो मच, धन्यवाद. या स्पर्धेचं आपण टायटल सॉंग ऐकलं. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. रमेश शिंदे सर, तुमचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. जेवढा जेवढा तुम्हाला वेळ वाचवायची संधी,
ओके नक्कीच आपण प्रयत्न करू आणि खेळाडूंना देखील सूचना करत जाऊ. विजयासाठी लक्ष आपण पाहतो 117 धावांचं, 48 बॉल मध्ये 117 बनवायच्यात. टीन क्रिकच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आणि टीन क्रिकच्या माध्यमातून जे आम्हाला ऑनलाईन प्रेक्षक वर्ग जो मात्र जोडला गेलाय त्या सर्व प्रेक्षक वर्गाचा आणि उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार. मिस्टर परफेक्ट मॅन फ्रॉम बैलपाडा राहुल सोमनेच्या हातामध्ये चेंडू आहे, तर स्ट्रायकर इनवर बॅट्समन आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम शिरगाव सतीश सोकांडे जॉन्टी आपलातून फॉर्म मध्ये हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर इनवर मॅन फ्रॉम भुवन सुनील बांगर नॉन स्ट्रायकर इनवर जे मात्र पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात होईल 117 धावांचं लक्ष, 48 चेंडू आहेत आणि 48 चेंडूंमध्ये ते कशा प्रकारे पार केलं जाईल की ते रोखलं जाईल ते देखील पाहायचं आहे. राहुल तयार, गुड बॉयज आणि त्यांच्या विरोधात विक्टरी विराज. हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. 8 षटकांमध्ये तुमच्याकडे टाइम असेल तो 40 मिनिटाचा, त्या 40 मिनिटांमध्ये तुम्हाला 8 षटकं कम्प्लीट करायचे. मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील आपल्याला पाहायचंय. सातत्यानं 117 धावांचं टार्गेट, 48 चेंडू आहेत. बॅटिंगची खूप मोठी फलटण विक्टरी विराजकडे आहेत आणि तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी गुड बॉयज संघाकडे. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतील. मिस्टर परफेक्ट राहुल सोमनेचा पहिलाच बॉल आणि इथे पंचांचा येतोय अभ्यंतरचा इशारा. शुड बी अ व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने संघाचा अकाउंट इथे ओपन होत असताना विक्टरी विराज हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं 8 षटकांची लढत. एमपीएल खूप मोठा प्लॅटफॉर्म सातत्यानं जो मात्र पाहायला मिळतो खेळाडूंसाठी आणि तो इथे दाखवत असताना गोलंदाज तयार. राहुल गोलंदाजी करण्यासाठी जे मात्र सज्ज होतील. स्ट्रायकर इनवर बॅट्समन सतीश सोकांडे जॉन्टी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये जो मात्र पाहायला मिळतोय. इथे एक सिंगल कम्प्लीट होईल. या खेळाडूने एक इतिहास रचला. आता जी मात्र शहापूर इथे दसई प्रीमियर लीग झाली त्या ठिकाणी सतीश सोकांडे जॉन्टी या खेळाडूने लागोपाठ 5 रिवर्सचे षटकार खेळले होते. हा रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहे. दुसऱ्या बाजूला राहुल सोमणे सध्याच्या घडीला पाहायला गेला तर गोलंदाजी क्षेत्रामध्ये जेवढे फलंदाजीमध्ये सातत्य नाहीये परंतु गोलंदाजीमध्ये परफेक्ट बनत चाललाय आणि सातत्यानं या मुरबाड नगरीचं नाव रोशन करत चाललाय असा खेळाडू म्हणजे राहुल सोमणे. राहुल तय्या. स्ट्रायकर इनवर सुनील बांगर कॅन्डी. सुरेख प्रकाश चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळत आहेत. तोपर्यंत मात्र इथे संधी असेल एक धाव घेण्याची आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 3 धावा धावपळीवर. थेंबे थेंबे तळे साचे. पहिल्या षटकामध्ये राहुल चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय. त्याला सन्मान देण्याचं काम मैदानामध्ये दोन्ही बॅट्समन करतायत. तुम्ही ज्यावेळेस 117 धावांचा पाठला करतायत पॉवर प्ले मध्ये तुम्हाला 30-35 धावा गोळा करणं गरजेचं आहे. राहुल तया. राहुलचा हा बॉल इथे मात्र सतीश चेंडू समजू शकत नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची ताकद म्हणजे राहुल सोमणे. आउट स्विंग असेल इन स्विंग असेल करण्याची ताकद म्हणजे राहुल सोमणे आणि या मुरबाड टेनिस क्रिकेटचा अभिमान म्हणजे राहुल सोमणे आणि बेलपाडा संघाचा अभिमान म्हणजे राहुल सोमणे. गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. अनेक युवा खेळाडूंनी आदर्श घ्यावा असा खेळाडू म्हणजे राहुल सोमणे. गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर जॉन्टी. सुरेख प्रकारचा चेंडू खोलवर दर्जाचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत आणि इथे तिसऱ्या पंचांची मागणी. पंच सॉफ्ट सिग्नल काय तुमचा? सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय का? ओके, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. सुनील बांगर हे धावबाद आहे.
या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं सौजन्य श्री मोटार्स असेल तदनंतर आपण पाहतोय ज्यांच्याकडून पाणी सौजन्यात या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज राहुल तयार होत आहेत. राहुल सोमणे, राहुलचा हा बॉल कव्हरला चेंडू खेळलाय. 37 सोकांडे जॉन्टीच्या पॅट मधून चेंडू सीमा रेखेच्या जवळपास लाजाबाब क्षेत्ररक्षक. दोन धावा इथे कंप्लीट होतील आणि दोन धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर. अक्षय अतिशय सुरेख प्रकारची कामगिरी अक्षयच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळते आणि सातत्यानं गुड बॉईज या संघामध्ये तुम्ही खेळत असताना त्यावेळेस तुम्हाला एनर्जी भेटल्याशिवाय राहत नाही, कारण त्यांचे संघ मालक अर्थातच किरण शेठ दळवी एक चांगल्या दर्जाचे संघ मालक काय असतं ते दाखवत असताना पाहायला मिळत. आज मैदानामध्ये संघ मालक घ्यायचं म्हणजे कमीत कमी 30-35-40 हजार रुपये खर्च असतो, परंतु भाऊ कालेकर यांचं देखील शुभ आगमन होत आहे. एक चांगल्या दर्जाचं डेकोरेशन ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं त्यांना विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधा. डबल कव्हर धावसंख्या पहिलं षटक कंप्लीट झालं, 6 धावा डबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. 6 ऑन द बोर्ड, 6 धावा आहेत. शेवटचे आता 42 चेंडू आणि 42 चेंडूंमध्ये 111 धावांची आवश्यकता. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धाव आल्या 6. आता शेवटचे चेंडू मैदानामध्ये 42-111 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये अजून देखील 37 सोकांडे जॉन्टी नावासारखा विस्फोटक फलंदाज आणि सुनील बांगर क्लास आहे या खेळाडूकडे ते मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. ज्या गोलंदाजाने अक्षरशः या स्पर्धेमध्ये बेलपाडा गावाचं नाव रोशन केलंय असा गोलंदाजी मार्कवर सुमित शेळके गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहे. बेलपाडा संघाचे दोन्ही खेळाडू आहेत राहुल आणि सुमित. ज्यावेळेस बोली लागली त्यावेळेस मात्र राहुलने सुमितला त्या ऑक्शन मध्ये खरेदी केलं आणि आज मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. एक चांगल्या दर्जाचा प्लॅटफॉर्म संघ मालकांच्या वतीनं जो मात्र पाहायला मिळतो. मागच्या वर्षी जे मात्र टायटल सॉन्ग आपण ऐकलं गुड बॉईज आणि गुड बॉईज मागच्या वर्षी रनर अप राहिला आहेत, या वर्षी काय ते देखील पाहायचं. इथे टाकलेला बॉल डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मात्र पाहिला. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम असेल. डॉट चेंडू निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. धावपलिका पर धावसंख्या आपण पाहू शकता 6 ऑन द बोर्ड, 6 धावा धावपलिका पर्यंत. शेवटचे चेंडू 41 बनवायच्या 111 धावा. सुमित या सुमितचा हा बॉल जॉन्टीच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, वन बाउन्स चेंडू सीमारेखेच्या बाहेर. 37 सोकांडे जॉन्टी ऑन फायर चौका. जो पट्टा होता तो काढला जॉन्टीने आणि आता जॉन्टीचं मैदानामध्ये नशीब देखील बदलेल की काय ते देखील पाहायचं. पहिल्याच बॉलवर चौकार घेताना पाहायला मिळतोय. सातत्यानं तुमच्याकडे सामर्थ्य असणं खूप गरजेचं आहे आणि इथे जॉन्टीकडे खूप मोठी क्षमता आहे. सुमितचा हा बॉल उडवला, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. प्रयत्न प्रतिम पाहायला मिळाले परंतु झेल होऊ शकला नाही. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता दोन धावा आहेत. दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल 12 धावा धावपलकावर. 39 चेंडू आणि 39 चेंडूंमध्ये अजून देखील 105 धावांची आवश्यकता. टीम विक्री विराजला. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आक्रमण करायचंय, प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला षटकार चौकार खेळायचे सामन्यामध्ये वर्चस्व राखण्यासाठी. सुमित तय्या फुल टॉस बॉल फटका इथे फसला, क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि बॅट्समन 37 सोकांडे जॉन्टीची पारी संपुष्टात. विकेट.
तिथे विशेष कौतुक करेल, अंडर प्रेशर चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षक गणेश खंडागळेने. आता न्यू बॅट्समन मैदानामध्ये येत वैभव, अजून एक शिरगावचा निष्पुंड तारा, सातत्यानं जॉन टीवर दाखवलेला विश्वास, किती कुठेतरी कमतरता भासली त्या बॅटिंग मध्ये. आता खूप मोठी जिम्मेदारी आली सुनील बांगर या खेळाडूच्या खांद्यावर. भुवन गावासाठी अनेक क्रिकेट खेळलाय, सिद्धिविनायक स्पोर्ट्ससाठी अनेक क्रिकेट खेळलाय, आज मैदानामध्ये विक्टरी विराज या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील आपल्याला पाहायचंय. विक्टरी विराज संघ, विनायक राव सर असतील, सुरजितजी टोले असतील, यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला किरण दळवी यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गुड्डू बॉईज गोलंदाज तय्या सुमित, सुमितचा हा बॉल इथे मात्र पंच आम्हाला कळवत असताना की हा बॉल व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 13 धावा. 13 धावा धावपलकावर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 8 षटकांची ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय आणि 8 षटकांमध्ये धावांचा पाऊस मैदानामध्ये पहिल्या इनिंग मध्ये पडला आणि त्या धावांचा पाठलाग इथे तुम्हाला करावा लागेल. सूर्य प्रकारचा चेंडू, अप्रतिम फटका, बॅट्समन सुनील बांगरचा क्लास इथे पाहायला मिळतोय. या फटक्यावर डोळ्याची पारणं फेडणारा फटका येतोय बॅट्समन सुनील बांगर अँड फ्रॉम भुवनच्या बॅट मधून इन चौका. राजू पाटील आला नवस, राज साहेबांचा तो खास, राजू पाटील आला नवस, होते चर्चा गावा गावात एकच वादा. थँक यू. असे कमीत कमी खेळाडू आहेत ज्यांच्या बॅट मधून अशा प्रकारचे पंच पाहायला मिळतात, त्यामध्ये मी उल्लेख करेल या मुरबाड नगरी मधील एक आहे सुनील बांगर आणि दुसरा आहे छोट्या माळी गोलंदाज तय्या. सूर्य प्रकारचा फटका, वॉटर स्पंज स्ट्रोक, अप्रतिम फटका जो मात्र पाहायला मिळाला. संघ जाऊ संख्या 17 ऑन द बोर्ड. सूर्य प्रकार चेंडू, अजून एक चांगला फटका कव्हरच्या वरून इनफील्ड क्लिअर केलाय. चांगला असा स्ट्रोक राहुल पाटला करतोय. एक धावाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षण लाजाबाब. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसरा इथे कम्प्लीट होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1519 धावा धावपलकावर, शेवटचे 36 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. टीम विक्ट्री विराजला. थँक यू. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार होत आहेत. मॅन फ्रॉम धानिवली किशोर भोईरच्या हातामध्ये चेंडू आहेत. के वेळ वाचवणं गरजेचं राहील. विनंती असेल राहुल सोमणे, तुम्ही जास्त टाइम खर्च करू शकत नाही. ज्यावेळेस 4 षटकं संपल्यानंतर ब्रेक असेल त्या ब्रेकमध्ये तुम्ही बातचीत करू शकता. वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला 8-8 षटकांचे तब्बल 6 सामने कव्हर करायचे. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्गावर किशोर भोईर के गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. धावपलकावर धावसंख्या 19 धावा आहेत. आक्रमण करावं लागेल बॅट्समन वैभवला. मैदानामध्ये आक्रमण करावं लागेल सुनील बांगरला. गोलंदाज तय्या, पहिलाच बॉल फुल टॉस होता. सूर्य प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमापार येतोय. हा चौका. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवर. व्हेरी गुड शॉट, क्षेत्ररक्षण तिथे खराब आणि त्याचा पुरेपूर फायदा संघाला झाला. 4 धावा येतील. के तय्या, ओहो इथे टाकलेला बॉल अतिशय सुरेख दर्जाचा. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव सो मात्र पाहायला मिळतोय. धावपलकावर धावसंख्या 23, लॉस ऑफ 1 विकेट, 34 चेंडू आहेत, 94 धावा आहेत. लक्ष काहीच अवघड होऊन बसलंय परंतु मैदानामध्ये जोपर्यंत आज तुम्ही चांगल्या दर्जाची कामगिरी करणार नाहीयात तोपर्यंत मात्र खूप लक्ष अवघड होऊन बसेल.
सुरेख प्रकारचा चेंडू अजून एक डॉट बॉल, प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवेल टीम विक्टी विराजवर। मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते, बॅट्समन स्वस्त मध्ये बाद झाले सतीश, ही मात्र खूप मोठी उपयुक्त आहे जी मात्र गुड्डू बॉय साठी ठरली। तदनंतर मैदानामध्ये आपण पाहतोय वैभवला, वैभवच्या पॅट मधून धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत आणि किशोर भुईर अर्थात के इम्प्रेस करत असताना आपल्या गोलंदाजीमध्ये। फुल टॉस बॉल, तितका चांगला फटका, उंची जास्त, एलिव्हेशन देखील आणि इथे सचिन चोरगे कडून झेल सुटला, सातत्यानं सचिन कडून या प्रकारचे झेल सुटताना पाहायला मिळत नाही, परंतु झेल इथे सचिनने सोडला। ओके नक्कीच नक्कीच सूर्य खूप मोठ्या प्रमाणात डोळ्यावर आला असावा, सनग्लासेसचा उपयोग सातत्यानं सचिन सर करताना पाहायला मिळत आहेत, तरी देखील त्या सनग्लासेसला बीट करून डोळ्यावर उष्ण ऊन जे मात्र आलं आणि चेंडू दिसू शकला नाही। सातत्यानं ग्राउंड फिल्डिंगचा एक बेहतरीन फिल्डर म्हणून ज्याची ओळख आहे सचिन चोरगे यांच्याकडून झेल सुटला। धावपालिका प्रधाव संख्या आपण पाहू शकता 24, गोलंदाज के तैया। ओ सुरेख प्रकारचा चेंडू, सुनील बांगरच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पाहता पाहता दोन धावा, चांगलं क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना सुनील बांगर, दोन धावा येतील, दोन धावांच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ते 26 या धाव संख्येवर। या स्पर्धेतील ऑरेंज कॅप होल्डर अर्थातच जितू चव्हाण बाहुबली ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट यांचं देखील शुभ आगमन होत आहे, ज्या खेळाडूंना कालच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गाचे मन जिंकलेत। धावपालिकावर 26 धाव्यात षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ असताना विक्टरी विराज पाटला करतो 117 सुरेख प्रकारचा चेंडू, तितकाच चांगलासा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, एक धाव येते कंप्लीट, षटक क्रमांक तिसरा कंप्लीट, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपालिकावर धाव संख्या 1-27 धावा शेवटचे 30 चेंडू आणि 90 धावांची आवश्यकता। टीम जी आपल्याला पाहायला मिळते विक्टरी विराजला डीजे विराज खूप आता खाली आपल्याला पाहायला मिळते टीम गुड बॉईज मुरबाडच्या, परंतु कमबॅक करण्याची क्षमता या टीम मध्ये आहे। धावपालिकावर धाव संख्या आपण पाहू शकता 27-27 धावा, पुन्हा एकदा सुमित शेळके चातामध्ये चेंडू विसवलाय, किशोर भुईर 8 धावा षटक, अतिशय चांगली गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून। मैदानामध्ये सुनीलला आक्रमकता घ्यावी लागेल, मैदानामध्ये वैभवला आक्रमकता घ्यावी लागेल, 30 चेंडू आहेत आणि 30 चेंडू मध्ये तुम्हाला 90 धावा बनवायच्या त्या सहजासहजी बनणार नाहीये, त्यासाठी तुम्हाला चौकार षटकार चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल। सुमित तया ओहो लेट कट खेळलेत, परंतु क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव सुमात्र पाहायला मिळतोय। सुरेख प्रकारची गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक लाईन्थ लेंथ जी मात्र आपल्याला पाहायला मिळते विक्टरी विराज। संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय, 29 चेंडू आहेत आणि 29 चेंडूंमध्ये 90 धावांची आवश्यकता, प्रति षटकामध्ये जास्तीत जास्त 18 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील, 18 धावांचं टार्गेट आहे प्रत्येक षटका ओव्हर मध्ये, ते तुम्हाला कंप्लीटच करावं लागेल। सुमित तैया सुरेख प्रकार चेंडू आडव्या पॅटने हा फटका खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, आतापर्यंत हवाई फायर जे मात्र पाहायला मिळालं नाही टीम विक्टरी विराजकडून। संघ खूप मोठ्या अडचणीत सापडलाय, 28 धावा धावपालिकावर षटक क्रमांक 14 मार्गस्थ असताना पाटलाग 117 धावांचा करतोय, राहुल सोमणेच्या बॅट मधून अर्धशतक आलं, राहुल सोमणेची गोलंदाजी चांगली, तदनंतर पाहायला गेलं तर मैदानामध्ये सुमित देखील त्याच्या पावलांवर पाऊल ठेवत असताना चांगली गोलंदाजी करतोय। इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न, एसटी रक्षकाकडून काहीशा चुका झाल्यात आणि इथे चेंडू डॉट, अजून एक डॉट बॉल, व्हेरी गुड बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी जगदीश माळीलना आपण पाहू शकता इन ऍक्शन मध्ये एसटी रक्षकाच्या भूमिकेत, ते काहीसे कळवत असताना की चेंडूने उचाल कमी जास्त झाली आणि त्यामुळे ते बीट झाले। सातत्यानं एक चांगलं एसटी रक्षक म्हणून पाहायला मिळतं, माळीनगर टीम साठी सातत्यानं खेळताना पाहायला मिळत आहेत, आज या संघासाठी चांगली कामगिरी करतायत गुड बॉय संघासाठी। सुमितचा हा बॉल इथे दिलाय वैभवने तडाका, वैभव सोकांडेचा ब्लास्ट, चेंडू सीमारेखेच्या बाहेर षटकार।
विल अटेम्प्ट, टाइमिंग होती, ताकत होती आणि नजाकत देखील त्या फटक्यावर पाहायला मिळाल. चेंडू द्या ताबडतोब मैदानामध्ये. नक्कीच कालच्या दिवसामध्ये ज्या मॅचेस झाल्या इसके व्ह्यूज आले, टिनक्रिकचं त्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. नंतर या आयोजकांचं देखील खूप मोठं सहकार्य लाभलं आणि जे जे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग असतील, जे जे व्ह्युअर असतील, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं देखील हार्दिक स्वागत. धावपळ खबर धावसंख्या आपण पाहू शकता 34 4 या स्पर्धेचे आयोजक राहुल सुमने, कुठे असतील तर संपर्क साधा. जो पहिला चेंडू होता तो द्या. धावपळीवर धावसंख्या आपण पाहू शकता आतापर्यंत 34 धावा. एक षटकार आलाय आणि त्या षटकारानं या सामन्यामध्ये संजीवनी प्राप्त झाली आहे. टीम विक्री विराजला 26 आणि 26 मध्ये 83 धावा. 12वा खेळाडू कसा असावा? तर 12वा खेळाडू असावा किरण दळवी सरांसारखा. सर्व जे नियम आहेत ते पूर्णपणे पाठ केलेत. कुठे कुठे काय अडचण येतील, आपल्या टीमच्या विरोधात काय निर्णय जातो की दुसऱ्याच्या टीमच्या विरोधात काय जाईल, याचा खूप मोठा प्रयत्न केला जातो. किरण दळवी सर 12व्या प्लेअरच्या भूमिकेत पाहायला मिळतात. संघाचे संघ मालक देखील आहेत. संघासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न म्हणजे किरण दळवी सर. शेवटचे चेंडू 26 आणि 26 मध्ये 83 धावा. स्वप्नीलजी तुपे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. कालच्या दिवसामध्ये देखील देवीदासजी भांडे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धावी ते कम्प्लीट केली आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बॅट्समन इथे मात्र धावबाद. विकेटचं पतन होत आहे. बॅट्समन वैभव बॅक टू द पेव्हिलियन. आपण पाहतोय विनयजी चौधरी आणि अमितजी साबळे. फ्लेक्सवर आपण पाहू शकता ऑन स्क्रीन. यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. सर्व इथे सुरेख प्रकार चेंडू जेपी साठी खूप मोठं अपील होतं आणि पंचांशी इथे नकार येतोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 4 कम्प्लीट. 4 समाप्तीनंतर धावपळीवर धावसंख्या 35 धावा. धावपळीवर शेवटच्या आता 24 आणि 82 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत आणि संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटर. शुभागमन होत आहे. माझे माननीय नगरसेवक आहेत विकासजी वारगडे साहेब, यांचं मात्र शुभ आगमन होतं आणि त्यांच्याच बरोबर सुमितजी आळशे साहेब यांचं देखील शुभ आगमन होत आहे. या स्पर्धेच्या वतीनं एक चांगल्या दर्जाचं व्हिडिओ जो मात्र कालच्या दिवसात बनवला गेला आमचे स्वप्नील पोटे ऑफिशियल यांनी, आपण तो ऑनलाईन पाहू शकता अतिशय आपल्या स्क्रीनवर. स्वप्नील पोटे ऑफिशियल जो मात्र पाहू शकता आपण. या स्पर्धेतील आपण मानाची ट्रॉफीज पाहू शकता अतिशय.
थैंक यू मुरबाड प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं पुनः एकदा या दिवस क्रमांक 2 मध्ये हार्दिक स्वागत ब्रेक झाला मैदानात जात मध्ये पाणी दिलं खेळाडूंना आणि ते पाणी कुणासाठी उपयुक्त ठरतंय ते देखील पाहायचं के तयार स्ट्रायकर एंडवर सुनील बांगर सूर्य प्रकाशचा चेंडू तितका चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतोय एक धाव कंप्लीट एक धावेला आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 36 36 धावा धावपळ कवरच्या मात्र पाहायला मिळतात 36 धावा धावपळ कवरच्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता रतनजी पाले अक्षय आणि तुषार सर जे मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत सूर्य एक प्रकारचा चेंडू इथे मात्र किशोर भोईर केकेचा बॅट्समन जयेश मोरे चेंडू समजू शकला नाही चेंडू डॉट चेंडू निर्दा व्हेरी गुड बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू टाकत असताना हतळत असताना किशोर भोईर चे मात्र पाहायला मिळतात शेवटचे 22 चेंडू आहेत 81 धावा लक्ष काहीस कठीण होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय जेपीच्या बॅट मधून धावा येताना पाहायला मिळत नाहीये किशोर तयार जेपी साठी हा बॉल मुरबाड टेनिस क्रिकेट चा वंडर बॉय जयेश मोरे मॅन फ्रॉम भालुक चपाट मधून येणारा हा षटकार अनेक जणांना वाटत असेल की हा सामना खूप दूरवर्तीय 21 चेंडू आणि 75 परंतु मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत जयेश मोरे नाव आहे तोपर्यंत मात्र विक्री विराजचे मैदानामध्ये जे दर्शक आहेत जे प्रेक्षक आहेत ते मात्र आनंद व्यक्त करतील ओहो सूर्य प्रकाशचा चेंडू खूप मोठा अपील मैदानामध्ये जे मात्र गेला आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर येतोय हा चौकार साठी ज्यांचा मला लाभलं माननीय विकासजी वारगडे साहेब नगरसेवक प्रभाग क्रमांक 1 सभापती पाणी पुरवठा मुरबाड नगर पंचायत माननीय विकासजी वारगडे साहेब यांचं मात्र आगमन होत मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत धावपळीकावर धाव संख्या आपण पाहू शकता 46 शेवटची आता बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत 20 आणि 20 चेंडू मध्ये 71 धावा आहेत 20 चेंडू 71 धावा या दोन बॉलवर कुठेतरी दोन मोठाले फटके आले तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा विक्ट्री विराज कमबॅक करू शकतं आणि दुसऱ्या बाजूला एक ब्रेक थ्रू जर मिळाला तर इथे गुड बॉईज या सामन्यावर वर्चस्व गाजवेल गोलंदाजी मार्गवर किशोर भोईर के तैया इथे टाकलेला बॉल फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल फलंदाज जयेश मोरे जेपीची खेळी संपुष्टात के किशोर भोईर दाखवत असताना आपला कला ज्यावेळेस फलंदाज बाद होईल त्यावेळेस तुम्ही झटपट आतमध्ये यायचंय मी बॅट्समन मैदानामध्ये येत आहेत मॅन फ्रॉम वेलपाडा महेश हरड फलंदाजी मार्गवर के तयार सूर्य एक प्रकारचा चेंडू आणि पहिल्याच बॉलवर ब्लास्ट महेश हरड मॅन फ्रॉम वेलपाडाच्या पॅटमधून येणार हा षटकार
बैटिंग पावर प्ले जो मात्र घेतला विक्टरी विराज कडून आणि आता गोलंदाजी मार्कर गोलंदाज तैयार होता है राहुल सोमणे अतिशय चांगली अशी पंचांची भूमिका जेपी पैनल माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते कालच्या दिवसांमध्ये आपण आवाज ऐकला मनोज कारवे सरांचा आजच्या दिवसांमध्ये आवाज ऐकतायत आपण रमेश शिंदे सर यांचा उद्याच्या दिवसांमध्ये जुन्नर भूषण मनोज भिल्लेकर चौथ्या दिवशी जुन्नर भूषण मनोज भिल्लेकर आणि पाचव्या दिवशी वाईस ऑफ कर्जत अर्थात समीर सुमने सर यांचा आवाज या स्पर्धेमध्ये ऐकतात आणि पहिल्या ते पाचव्या दिवसाच्या समालोचनामध्ये माझा देखील आवाज तुम्ही ऐकू शकता गोलंदाज तैयार प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय आणि इथे मिस फील्ड एक धाव आणि एका धावीच्या मदतीने संघाची धाव संख्या वाढेल गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्कवर राहुल स्ट्रायकर एंडवर महेश पाहू शकता सातत्यानं बेलपाडा या संघासाठी खेळताना पाहायला मिळतात परंतु सातत्यानं या क्रिकेटचा चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी एमपीएलचा प्रयत्न असतो आणि एमपीएलच्या स्पर्धेमुळे आज एकमेकांच्या विरोधात खेळतात गोलंदाज तैया सूर्य प्रकारचा चेंडू तितकाच चांगला फटका महेश अरडच्या पॅट मधून चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय इथे पंचांचा डिसिजन येतोय हा बॉल सीमारेखेच्या बाहेर महेश अरड ऑन फायर षटका आणि षटकाराच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल 59 दोन चेंडू मध्ये दोन षटकार खेळले बॅट्समन महेश अरडने 16 चेंडू 58 धावांचं लक्ष गोलंदाज तयार राहुल सोमणे इथे टाकलेला बॉल इष्ट रक्षण काही खरा पाहायला मिळत आहे आणि इथे चेंडू टाक चेंडू निर्धाव सोमत गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी तयार होत आहेत राहुल सुरेक प्रकारचा चेंडू महेश अरड थांबायला मागत नाहीयेत अजून एक धमाका आणि चेंडू फेकून देतोय सीमारेखेच्या बाहेर षटकार वाढेल 65 शेवटचे 14 चेंडू आणि 52 धावा 14 चेंडू 52 महेश मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आतमध्ये नाही तर संजीवनी घेऊन आलेत टीम विक्टरी विराज साठी 4 चेंडू 3 षटकार खेळले राहुल तैया सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुनील बांगर व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट ओ हो डायरेक्ट हिट आणि फलंदाज महेश पाट विकेटचं पतन फलंदाज माघारी शिवरचे 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूंमध्ये अजून देखील 51 धाव आहेत गोलंदाज तयार होत आहेत सागर न्यू बॅट्समन मैदानामध्ये येतील नॉन स्ट्रायकर एंडवर आपल्याला सागर पाहायला मिळतात स्ट्रायकर एंडवर सुनील बांगर सुनील बांगर यांना आक्रमकता घेणं गरजेचं आहे सागर ऑन स्ट्राईक चे मात्र पाहायला मिळतात गोलंदाज तयार राहुल राहुलचा हा बॉल अप्रतिम षटक कंप्लीट होईल राहुलचा P3 चं षटक इथे कंप्लीट झालं आपल्याकडे धाव संख्या 66 शेवटच्या 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 51 धावांच्या दुष्टता टीम विक्टरी विराजला
गुड बॉईज कोणत्या प्रकारची टीम बिल्डिंग होणार नाही विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर जा वेळ वाचवणं गरजेचं राहील दुसराच सामना चालू आहे आता 12:05 झालेत अजून आपल्याला 4 सामने कव्हर करायचे त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं राहील आपण सामना पाहतोय मैदानामध्ये आता दुसरा सामना चालू आहे तिसरा सामना होईल मैदानामध्ये एका बाजूला संघ दिशा वॉरियर्स गुड बॉईज तदनंतर संदीप इलेव्हन डेनोली विक्ट्री विराज दिशा वॉरियर्स विक्ट्री विराज आणि संदीप इलेव्हन डेनोली गुड बॉईज धावपळीकडे धाव संख्या आपण पाहू शकतो आतापर्यंत गणेश रसाळ पहिलाच बॉल कॅन्डीच्या बॅट मधून फटका चांगला ओहो क्षेत्ररक्षण लाजबा एक धाव कंप्लीट दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न इथे पाहायला मिळत नाहीये एकच धाव संघाची धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 67 या धाव संख्येवर आता शेवटची झेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 11 आणि 11 चेंडू 50 धावांचं लक्ष गोलंदाज तयार सागर साडी हा बॉल सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील सचिन चोरगे आउट ऑफ फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण सचिन चोरगे एथलीट म्हणलं तरी वावग ठरणार नाही क्षेत्ररक्षणाचा राजा म्हणलं तरी वावग ठरणार नाही सातत्यानं एक चांगल्या दर्जाची सेवा देखील करताना पाहायला मिळतात पोलीस खात्यामध्ये देखील आहेत आणि सातत्यानं क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान देताना पाहायला मिळतात सुरेख प्रकारचा चेंडू इथे फटका फसला परंतु क्षेत्ररक्षकाचं मिस जजमेंट आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर सुनील बांगर यांच्या पाठीमधून येणार हात चौका भाऊ रायकर यांचं देखील शुभागमन होतं वेलकम सर सुरेख प्रकारचा चेंडू वॉटर स्ट्रोक अप्रतिम फटका सुनील बांगरच्या बॅट मधून क्लास इथे पाहायला मिळतोय चेंडू सीमारेखेच्या बाहेर चौकार व्हेरी गुड टायमिंग आणि चौकाराच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 76 या जाऊ संख्येवर अजूनही विजयासाठी खूप साऱ्या धावांची आवश्यकता तयार गणेश रसा काय करेन बर सुनील आणि ते टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा चेंडू डॉट चेंडू निर्धाव 7 चेंडू शिल्लक 41 धावा 7 चेंडू मध्ये इथे जर 7 षटकार खेळले सामना विराजच्या बाजूने जाऊ शकतो परंतु मैदानामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत इम्प्रेस करतात गुड्डू बॉईजची गोलंदाज गोलंदाज तयार आडव्या पॅट नाही ते फटका खेळलाय सुनील बांगर चेंडू आडवेमध्ये आणि ते सुनील बांगरची खेळी संपुष्टात विकेटचं पतन गोलंदाज तयार होत आहेत गोलंदाजी मार्क वर
श्री किमारी गोलंदाजी मार्ग तैयार होता है। काले और घने रामचंद्र स्मृति चषक किरण सर ने सांगितलं होतं की हा गोलंदाज इथे कशा प्रकारची गोलंदाजी करेल, त्यानंतर तो माझ्या संघात खेळेल। पहिलाच बॉल सागरच्या बॅट मधून षटकार, सागर सांगतोय हा सामना इथे जरूर आम्ही गमावू, परंतु आमच्यातली ताकद आमच्यातली पॉवर दाखवत असताना पहिल्याच बॉलवर षटकार। इथे कोणत्याही प्रकारचा अवांतर चेंडू आला तर सागर या मैदानावर रेकॉर्ड करेल का ते देखील पाहिजे। पाच चेंडू आहेत आणि पाच चेंडूंमध्ये 35 धावा आहे। या मैदानावर सहा चेंडू 41 झाल्यात आणि त्या देखील मातब्बर खेळाडू जितू चव्हाणच्या विरोधात झाल्यात। आता त्याच होतील का या गोलंदाजाच्या विरोधात ते देखील पाहिजे। संघ अडचणीत आहेत, परंतु अडचणींवर मात करावी लागेल, तुम्हाला तिथून काहीतरी मार्ग शोधावाच लागेल। आजच्या दिवसामध्ये पाहायला गेलं तर चारही संघ अतिशय तुल्यबळ आहेत आणि अतिशय चांगल्या लढती आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळतील। गोलंदाज तैयार होत आहेत, अक्षय गोलंदाजी मार्क वर तैयार, पाच चेंडू आणि 35 धावा। अजून एक चांगला फटका सागरच्या पॅट मधून क्षेत्ररक्षकाले चेंडूवर, प्रयत्न तर चांगला पाहायला मिळतोय। झेल इथे जरूर सुटलाय, तोपर्यंत मात्र दोन धावा एकच धाव या बॉलवर मात्र कंप्लीट होईल। एकच धाव येते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 83 या धावसंख्येवर। चार चेंडू आणि 34 धावा, चार चेंडू 34। गोलंदाज तयार होत आहेत, चार चेंडू आहेत, 34 धावा। गोलंदाज तयार, चार चेंडू 34 धावांचं लक्ष, गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार। पुरे प्रकारचा चेंडू पॅटचा इन साइड इथे क्षेत्ररक्षण लाजवाब, सुमात्र पाहायला मिळत आहे। एक धाव येईल, एका धावीच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोचेल ती 84 धावसंख्येवर। जगदीश माळीचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी असेल, त्यांना बॉल मैदानाच्या आत कायम फुटबॉल दिसत असतो। एष्टी रक्षक करत असेल त्यावेळेस देखील चांगलं एष्टी रक्षण, आता स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण करतात, तिथे देखील पॉवरफुल फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात। गोलंदाज तयार, अक्षय, अक्षयचा हा बॉल सागरच्या बॅट मधून बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील। एक धाव येथे कंप्लीट होत असताना आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 85 85 धावा। गोलंदाज तयार फुल टॉस, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो। एक धाव कंप्लीट झाली आणि एकाच धावेवर जे मात्र समाधान मानलंय, नो बॉल येतोय पंचांचा इशारा आणि फ्री हिट, नो बॉल प्लस फ्री हिट। सागर कशा प्रकारची कामगिरी करतील, संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणींवर मात कशी करायची सागरला माहितीये। सागर तयार, सागरच्या पॅट मधून इथे फटका, क्षेत्ररक्षक फक्त दर्शक, चेंडू सीमारेखेच्या बाहेर जातोय, षटकार। इथे दुकान बंद झालंय आणि विक्री विराज गिराईकाला सुरुवात झाली। गोलंदाजी मार्गवर अक्षय, एक चेंडू आणि 24 धावा। कुठं रणनीती चुकली, कुठं गणित चुकलं हे पाहावं लागेल विक्टरी विराजला। सुरेख प्रकार चेंडू सागरच्या बॅट मधून, अजून एक आक्रमण, चेंडू हवेत, सुमित आले चेंडूवर, व्हॉट अ ब्रिलियंट कॉट सुमित शेळकेच्या माध्यमातून। आणि पहिल्याच सामन्यात विजय प्रस्थापित करत असताना टीम गुड बॉईज, पहिल्या सामन्यामध्ये दिशा वॉरियर्स, या सामन्यामध्ये गुड बॉईज, आणि यानंतर या दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। दिशा वॉरियर्स त्यांच्या विरोधात गुड बॉईज।
मुरबाड तालुक्यातील वंडर बॉय जयेश मोरेला. जयेश मोरे आपण या स्टाइलिश प्ले